एकीकडे शासन स्वच्छ भारत मिशन अभियान राबवत आहे, मात्र दुसरीकडे अधिकारी आणि पदाधिकारी त्यास राजकीय रंग देऊन अनुसूचित जातींच्या महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे। शौचालय अनुदानापोटी श्रीमती हरडे यांनी 3,000 रुपयांची लाज मागितली। एकीकडे शासन स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधकामाचा प्रचार करत असताना दुसरीकडे अधिकारी आणि पदाधिकारी त्यास राजकीय रंग देत आहेत। महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शौचालय अनुदानापोटी ग्रामसेविका श्रीमती हरदे ढगे यांनी 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। पूर्तता न झाल्यास संबंधित शौचालयांची बांधकामं बंद पाडून राहुरी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली। ही समाजाला काळी माफ असणारी घटना बाभुळगाव तालुका राहुरी इथं घडली। राहुरी तालुक्यातील बाभुळगाव इथं स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत ग्रामसेविकांनी घराच्या ओट्यापासून 10 फुटाच्या अंतरावरून शौचालयाची जागा स्वतः दाखवून बांधकाम करण्यास सांगितलं। महिला विधवा निरक्षर आणि मजूर असल्यानं शौचालयास 12,000 रुपये अनुदान मिळणार, त्यामुळे त्यांच्याकडे 3,000 रुपये लाचेची मागणी केली गेली। आम्ही मजूर आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत असे सांगून सदर बाब गटविकास अधिकारी श्री ईशाधीन शेळकंदे यांना याबाबत वारंवार भेटून विनंती करूनही त्यांनी फक्त बघू या शब्दानं त्यांची बोळवण केली। तर साहेब, आमच्या गावात जी सरपंच आहे ती महिला सरपंच, पण तिचा जो पती आहे ते पोलीस हेडमास्टर, तो आरेरावीची भाषा करतो, दमदाटी करतो, गावातल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना, टार्गेट मुलांना रात्री बिया रात्री मोटरसायकलवरून आमच्या मातंग समाजाच्या घरावर दगडं फेकणे, रात्रीची रात्री ते लेझरची लाईट श्रीया लघवीला संडसला आमच्या मागासवर्गीय गावठाणात गेल्या का ते लेझरच्या लाईटद्वारे त्यांची चेष्टा करणे, त्यांची हेडसाळ करणे, मोटरसायकलवर जाताना कट मारणे, त्यांचा पदर ओढणे, त्यांना शिट्ट्या मारणे, असे समाजाला लाजवेल असे ते वर्तन करतात। नंबर 2, विलास रूपचंद गिरे हे बाभुळगाव येथील तंटमुक्त कार्य समितीचे अध्यक्ष आहेत, पण ते इतकी आरेरावीची भाषा करतात, ते म्हणतात मातंग समाजाला का तुम्हाला आम्ही जामीनसुद्धा मिळवून देणार नाही, म्हणजे इतकी ती प्रचंड उघडीत भाषा वापरतात। त्यानंतर लाचेचे पैसे न मिळाल्यानं ग्रामसेविका तसेच सरपंच सौ पाटोळे आणि त्यांचे पती पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटोळे यांनी गावातील गुंडांकरवी महिलांना जातीवाचक बोलणे, गाव सोडण्यास धमकी देणे, अंगवस्त्र फाडणे, रात्री घरावर दगड मारणे अशा स्वरूपाचे अत्याचार केले। बांधकाम करण्याबाबत लेखी किंवा तोंडी सूचना न देता दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा आणला गेलाय। ग्रामसेवक, सरपंच आणि गटविकास अधिकारी शौचालय अनुदानापोटी अधिकारांचा गैरवापर करतात, तरी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून राजकीय गुंडांना तडीपार करावं, त्यामुळे न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 12 मार्च पासून आमरण उपोषण केलं जाणार आहे। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि ग्रामविकास आणि विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत। जी साहेब, आम्ही निवेदन घेऊन आलो, असे निवेदन घेऊन आलो की आमर उपोषणाचं निवेदन घेऊन आलो की आम्ही गेल्या महिन्यामध्ये मी काही अडाणी माणूस असल्यामुळे तारीखवार मला सांगता येत नाही, पण 29 तारखेला आमच्यावर 353 गुन्हा दाखल केला। 353 गुन्हा दाखल केल्यामुळं साहेब आमच्यावर अचानक अशी पोलीसची धाड पडली, पोलिसाची धाड पडून आम्हाला 353 मध्ये आम्हाला अटक केली, अचानक आमच्यावर धाड घातली आणि आम्हाला 353 मध्ये आम्हाला अटक केली, 2 महिला आणि 1 पुरुष। शौचालय महाराष्ट्र शासन हगणदारी गाव मुक्त करा असं महाराष्ट्र शासनाने ध्याय धोरण घेतलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने ध्याय धोरण घेतलं असून आमच्या मागासवर्गीयांनी ज्यावेळेस शौचालय बांधायला सुरुवात केली, हे हरदे मॅडम यांनी ती ग्रामसेविका त्यांनी येऊन सांगितले की बाबा घरापासून 20 फुटाच्या अंतरावर तुम्ही शौचालय बांधू शकता, पण ज्यावेळेस तिने सांगितलं की तुम्हाला आम्हाला 12,000 रुपये अनुदान द्यायचं आहे तुम्हाला, तर आम्हाला 12,000 तुम्हाला अनुदान देण्यापूर्वीचे आम्हाला 3,000 रुपये पाहिजे, तर 3,000 रुपये तुम्ही जर दिले नाही तर हे तुम्हाला आम्ही अनुदान मिळू देऊ शकत नाही। तर साहेब त्यांनी असा अन्याय करून आम्ही गरीब लोक रोजी रोजीरोटी करतो, कुठतरी शेतमजूर काम करतो आणि पोटाला भूक भागवतो,
आणि भूक भागवता असताना ह्या ग्राम सेविकेला आमच्याकडून 3000 रुपये लाच गेली नाही म्हणून ह्या ग्राम सेवकाने आमच्यावर 353 गुन्हा दाखल करून आम्हाला 353 गुन्ह्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे दादा हे आले आणि आम्हाला बाबुळगाववरून गाडी टाकून आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले की ते म्हणले की तुम्हाला शौचालयाचे पैसे मिळणार आहेत. ह्या आशेने आम्ही साहेब तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकून दिलं. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी जुनैद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.